पी गच्ची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक नाश्त्याची डिश करणार आहोत झटपट अशी। तुम्ही ती टिफिनला पण देऊ शकता किंवा मुलांच्या पण टिफिन बॉक्स मध्ये देऊ शकता किंवा तुम्ही कुठे प्रवासाला गेलात तरी पण देऊ शकता। आज आपण आलू पराठा करणार आहोत पण स्टफिंग करायचं नाहीये, बिना स्टफिंगचा आपण आलू पराठा करणार आहोत। खूप टेस्टी लागतो, नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। आपण जे स्टफिंगचे आलू पराठा करतो ते फाटण्याचे संभव असतो किंवा चिकटण्याचा संभव असतो, तर आपल्याला या पराठ्यामध्ये हे काहीच टेन्शन नाही आणि आपण या पराठ्यामध्ये तीन पिठाचा वापर करणार आहोत। मग पराठे बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण चटणी करणार आहोत। इडली, डोसे, मेंदू वडे, पराठे याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत, टोमॅटो चांगले लाल भून पिकलेले घ्यायचे। आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, पाच मिरच्या सुक्या, दोन चमचे चणा डाळ घेतलेली आहे, चणा डाळ आहे ती धुवून मी सुकवून घेतलेली आहे, एक सात ते आठ लसणीच्या पाकळ्या, आलं अर्धा इंच आणि उडदाची डाळ आहे ती दीड चमचा आहे। बाकीचं साहित्य आहे ते आपण आता बनवताना पाहूया। सर्वप्रथम आपण टोमॅटो आहेत ते बारीक कापून घ्यायचे आहेत। टोमॅटो आपलं बारीक कापून झालं, एक पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यावर दोन चमचे चणा डाळ। चणा डाळ शेकायला वेळ लागतो म्हणून चणा डाळ पहिली थोडी परतल्याच्यानंतर त्याच्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये दीड चमचा उडदाची डाळ घालायची आणि यांना आपल्याला व्यवस्थित असे भरपूर भाजून घ्यायचे। तीन पिंच हिंग, मिरच्या पाच, लसूण सात ते सात पाकळ्या आणि आल्याचा तुकडा एक इंचाचा। त्याच्यामध्ये आपले बारीक कापलेले टोमॅटो, मध्यम ते लो फ्लेमवर टोमॅटो आहे तर आपल्याला चांगला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय। पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, टोमॅटो चांगलं शिजलं की अर्धा चमचा त्याच्यामध्ये साखर घालायचे। टोमॅटो चांगलं तेल सोळेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं आता शिजलेलं आहे। तुमच्याकडे जर मिरची नसेल तर इथे तुम्ही मिरची पावडर वापरली तरी पण चालेल, किंवा एखादी वस्तू जरी नसली तरी पण नाही वापरायची नसेल तर। मग असं काही सगळ्याच वस्तू पाहिजेत असं नाहीये, तयार झाले गॅस बंद झाला की याला पण मिक्सरला वाटून घ्यायची। आपली चटणी अशी चांगली व्यवस्थित अशी वाटून झालेली आहे, एकदम स्मूथ अशी वाटायची। वाटलं तर लागलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं, एक साथ पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचे। त्याला आपण आता वरून तडका देणार आहोत। हे दोन चमचे तेल घेतलंय, तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण राई घालायची आहे। अर्धा चमचा राई आहे, राई तडतडू लागली की पाव चमचा जिरं, कढीपत्ता, तीळ, हिंग, त्याच्यामध्ये सुकी मिरची मध्ये ओतायचं, चटणीमध्ये ओतून त्याला चांगलं असं मिक्स करायचं। आपली आता चटणी तयार झाली, आता आपण पराठे करूया। पराठा बनवण्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत कुकरला, याच्या तीन शिट्या करून त्याला उकडून घेतले आणि बटाटे आहेत त्या चांगले शिजून घ्यायचे, त्यांना आता आपण किसून घ्यायचे आहेत। एका ताटामध्ये आपला किसलेला बटाटा, त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या, चार लसणीच्या पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा याला खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतले, चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, गव्हाचं पीठ, एक चमचा तांदळाचं पीठ, दोन चमचे मैदा, याप्रमाणे मीठ आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। लागलं तर आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत, शक्यतो आपल्याला पाणी घालायचं नाहीये। बटाट्याला आणि मिठाला आहे ते पाणी सुटतं, दाबून दाबूनच मळायचं आहे, मीठला थोड्या पण पाण्याचा वापर केलेला नाहीये। तसा आपला गोळा तयार झाला, याला एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवायचं।
15 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला आपण एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। थोडेसे सफेद चिवळे घालायचे, आपल्याला तेल घ्यायचं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे। मैदा नाही तर गव्हाचं पीठ आणि हलक्या हाताने तिला आपण लाटून घ्यायचे, जास्त पातळ नाही लाटायची, जास्त जाड नाही लाटायची। पराठा म्हटल्याच्या नंतर थोडंसं चपातीपेक्षा जरा जाडच पाहिजे। बघू शकता तुम्ही तिला अशीच पण शेकू शकता। मी ते गोल आकार येण्यासाठी त्याला डब्याच्या झाकण्याने आकार देत आहे। शेकण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलाय, तुम्ही तव्यावर पण शेकू शकता। त्याच्यावर थोडस तेल घालायचं, तेल घातल्याच्या नंतर आपण हा आपला पराठा आहे तो ठेवायचा आणि मध्यम तुलवाच्यावर याला आपण शेकून घ्यायचंय। तोपर्यंत आपण दुसरा लाटून घ्यायचंय। तेलाऐवजी तुम्ही तूप पण लावू शकता किंवा बटर पण ते लावू शकता आणि व्यवस्थित असं साईडने आपल्याला कडा बिडा व्यवस्थित दाबून असं शेकून घ्यायचं आहे। आपला मस्त बघी असा शेकला आहे, त्याला काढून घ्यायचा आणि लगेचच आपण दुसरा टाकायचा त्याच्यामध्ये। पराठे फाटायचं टेन्शन नाही, वेळेचं टेन्शन, झटपट असे आपले मऊ लुसलुशीत असे पराठे तयार होतात। आजचे पराठे आवडले तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑलला सिलेक्ट करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सगळ्यात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल। मध्यम तुलवाच्यावरच याला व्यवस्थित अशा पण शेकून घ्यायचे। छोटीच चपाती लाटली पाहिजे असं नाही, याचे तुम्ही मोठ्या मोठ्या पण तुम्ही याचे पराठे बनवू शकता। टिफिनला किंवा प्रवासामध्ये तुम्ही असे बनवून घेऊन जाऊ शकता, राहतात ते, टिकतात, असे खराब होत नाही। आपले तयार झालेले आहेत, पराठ्यांनी चटणी खाण्यासाठी तयार आहे। बघू शकता तुम्ही आपला मऊ लुसलुशीत असा पराठा तयार झालेला आहे। चटणीने पराठा खूप टेस्टी लागतो, नक्की करून बघा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।